पतित पावना जानकी जीवना वेगे माझा मना पालतावे वेगे माझा मना पालतावे वैराग्याचा लेश नाही माझे अंगी बोलतसे जगी शब्द ज्ञान वैराग्याचा लेश नाही माझे अंगी बोलतसे जगी शब्द ज्ञान देह हे कारणी लावावे आळस आवडे सर्व काळ तुझी तुझ रामदास म्हणे लाज तुझी तुझ कोण पुसे मग अनाथासी कोण पुसे मग अनाथासी पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालतावे चंचल न राहे निश्चळ निरूपणी फळ स्थिरावेना मन हे चंचल न राहे निश्चळ निरूपणी फळ स्थिरावेना सांडुनिया ध्यान विषय चिंतन तरी कसे मन म्हणे कथा निरूपणे रामदास म्हणे कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी मनाची लक्षणे जैसी तैसी पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या भक्तीची आवडी नाही निरंतर भक्तीची आवडी नाही निरंतर कोरडे अंतर भावावी माझे मी तू पण गेले नाही देवा माझे मी तू पण गेले नाही देवा काय करू ठेवा संचिताचा
सीताचे उणे रामदास म्हणे पतिताचे उणे पतित पावने सांभाळावे पतित पावने सांभाळावे पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे वेगे माझ्या मना पालटावे पतित पावना जानकी जीवना वेगे माझ्या मना पालटावे वेगे माझ्या मना पालटावे वेगे माझ्या मना पालटावे श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वत्यै नमः ओम श्री गुरुभ्यो नमः शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवि वाल्मीका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ नमस्कार बघा आपल्याला आजपासून आपण नवीन दशक सुरू करत आहोत तर त्याच्या आधी गेल्या वेळी आपण एक गटवार चर्चा केली त्याच्यामध्ये आपण असे काही प्रश्न घेतले होते चर्चेसाठी की ज्यामध्ये आधीच्या सहा दशकांचा सारांश त्याच्यात प्रयत्न केला होता तर चार प्रश्न घेतले होते असं वाटतं मला उरलेले दोन फक्त शेअर केले होते तर काही जणांनी रिफ्लेक्शन पाठवले आहेत त्यातले काही मी तुमच्याबरोबर शेअर पण केली आहे तर आज जर काही तुमच्यापैकी काही ना तुमचे विचार तुमचे नोट्स म्हणा काही मांडायचं असेल तर आपलं नवीन अध्याय नवीन दशक सुरू करायच्या आधी आपण एक प्रत्येकाचे कोणाला ज्यांना ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांनी त्या गटाचे तुम्ही सांगितले तरी चालेल किंवा मग मला ईमेल कळवा ह्या रिफ्लेक्शनचा हेतू असा आहे कोण बरोबर कोण चूक असं नाही फक्त आपलेच विचार आपल्याला कळावेत आणि त्यानिमित्ताने एक काय म्हणत असं एक व्यायाम केल्यासारखं वैचारिक व्यायाम केल्यासारखं आपलं आपल्यालाच कळतं की हा अरे हे मला कळलंय हे नाही कळलं तर कोण बरोबर चूक तसा प्रश्न नाही फक्त जसं आपण एकमेकांबरोबर शेअर करतो आणि विल ग्रो टुगेदर तर तुम्हाला बोलायचं असेल तर आपण एक प्रत्येकाने 3 ते 4 मिनिटांमध्ये सांगायचं तर तुम्ही कोणाला सांगायचं आहे का कोणाला तुम्ही हात वर करा नुसतं मग तुम्ही किंवा अनम्यूट पण करू शकता स्वतःला तुम्ही मग कोणाला सांगायचं आहे तर सांगा कोण बोलू का हा विजय बोला तुम्ही हा मीर तुम्ही टाइम ठेवा तुमचा हो नाही जास्त नाही आम्हाला प्रश्न असा आलेला या दशकाचे नाव आहे देवशोधन तुम्ही नको आहे तो प्रश्न रिपीट करू नको हॅलो नाही ते दुसरं क्रॉस टॉक ऐकायला आपल्याला बरं बरं हा आणि मग काय ते गोंधळ होतोय नाही ठीक आहे ते वीर पाहतील तुम्ही बोला हॅलो हा म्हणजे देवशोधन श्री समर्थांचे गुरु प्रत्यक्ष रामचंद्र आणि समर्थांनी जागोजागी मारुती मंदिरे का स्थापली
तर या दशकात समर्थांना अपशीर असलेला देव कोण? आणखीन ते असा तो प्रश्न आहे, मी आमच्या ग्रुपपर्यंत आला होता, चर्चा झाली थोडीशी, पण त्यांनी मला सांगितलं तुम्ही सांगा म्हणून, कळलं का? तर देवशोधन म्हणजे रामशोधन, म्हणजे रामतत्व शोधन. रामतत्व म्हणजे प्रभू रामचंद्रांचं चरित्र. अभ्यास केला म्हणजे कळतं, रामाची प्रत्येक कृती आदर्श आहे, कल्याणकारी आहे, प्रामाणिक आहे, चराचर सृष्टीने हित पाहणारी आहे आणि उद्धार करणारी आहे, कळलं का? तर आणखीन रामाच्या ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, चार प्रकारचे राम समर्थन अपेक्षित आहेत. एक जीवराम आहे, एक आत्माराम आहे, एक ईश्वर राम आणि एक आत्माराम. हे चार वेगवेगळे आहेत, परंतु चारहीचा एक एकच पण आहे, म्हणजे ब्रह्मराम हे शेवटचा आहे. त्याच्याकरता त्यांनी हा जो दहावा समास आहे, दहावा दशक, त्याच्यामध्ये समास खर्ची पाडलेत. तर पहिल्या समासात त्यांनी असं जे विधान केलेलं आहे, ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिती तोची थोर तो ओळखावा परमेश्वर नाना यज्ञ. म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे ज्याने निर्माण केलेत, म्हणजे कोण त्यांना पण निर्माण करणारा कोणतरी परमेश्वर आहे, तर तो गुरु थोर आहे. आता पुढे काय म्हणतात ते तिसऱ्या समासामध्ये, जे जे काही निर्माण झाले ते अवघेच नासले, बरी मुळी ब्रह्म ते संचिले जसे तसे. म्हणजे ब्रह्माने उत्पन्न केलं, विष्णूने पालन केलं, शंकराने नाश केला त्याचा, तरी पण ते मूळ तत्व तसंच आहे. आणि मग सातव्या समासामध्ये त्यांनी अगदी खोलून सांगताना काय अपेक्षित आहे ते, आमूचे कुळी रघुनाथ, रघुनाथ आमूचा परमार्थ, जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविना. आणि पुढे सातव्या समासात तिसाव्या श्लोकात काय म्हणतात ते, मनी धरावे ते होते विघ्न अवघेचे नासोनी जाते, केली कृपा रघुनाथे प्रचिती येते. म्हणजे त्यांना राम हा सांगायचा आहे, आणि पर्टिक्युलरली आपल्या व्यावहारी माणसांना त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि नंतर मग ते काय म्हणतात, दृष्टीचा दिसे मनास भासे तिथू काही कालांतरी नसे म्हणून दुनिया असे हे परब्रह्म ते. म्हणून त्यांना ते परब्रह्म म्हणून जे आहे तेच त्यांना सांगायचं आहे. आणखीन हे अपेक्षित आहे. आता हे रामचरित्र पाहिलं म्हणजे आपल्याला देखील कळतं की दासबोधाच्या 10 अभ्यासामध्ये साधक म्हणून केल्यानंतर चिंतन केलं आपण की मनुष्याच्या स्वतःच्या अष्टांग प्रवृत्तीमध्ये राम अस्तित्वात आहे. म्हणजे हे समर्थाने राम सांगितलं आहे, पण आपल्या व्यवहार दृष्टिकोनात आपल्या मध्ये राम आहे, तसंच रावण तत्व पण आहे. आता रामतत्व म्हणजे खूप मोठा तत्व आहे, म्हणजे एक वचनी एक पचवणी एक बाणी, आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श योद्धा, आदर्श मानव, सर्व गुण संपन्न आहे. आणि हे जर नसेल तर असुरी शक्ती झाली, म्हणजे ते रावण तत्व झालं. आता रामतत्व तत्वाचा जर विकास करून आत्मोद्धार करून घ्यावा, निदान तसा प्रयत्न या जन्मात तरी व्हावा, हे समर्थन अपेक्षित आहे. रामचरित्रात मारुतीचा विचार झाला नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून आता समर्थ रामदासांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे, अर्थात कठोर साधना समर्थन केली आणि समर्थांनी हे आधी केले आणि मग सांगितले असं सांगितलेलं आहे. आणि त्याकरता त्यांनी जागोजागी त्याकरता जे काही प्रॉब्लेम आला इथे, हा हॅलो, नाही त्यांनी टायमर लावला आपल्याला कळायला. बरं बरं, हा मला इथे काही वेगळंच दिसत आहे काही ते, बरं ठीक आहे. आणि जागोजागी मारुती मंदिर स्थापित केली आणि आता याला अनेक उपदेश पण या उद्देशाने केली. आता मारुतीच्या अंगी असणारे जे गुण आहेत ना, ते आधी व्यक्तीचा उद्धार करायचा आणि त्याचबरोबर समष्टींचा उद्धार करायचा, राष्ट्राचा उद्धार करायचा आणि राष्ट्राची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे, हा देखील रामदास स्वामींचा उद्देश आहे. कारण असं आहे, रामदासांचा जो काळ होता तर त्यावेळेला स्वराज्याचा विस्तार करायचा होता, शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि हनुमंताप्रमाणे पराक्रमी गाजवणारे मावळे निर्माण करायचे होते. आणि हे काम पूर्ण यशस्वी होण्याकरता जागोजागी स्थानिकांना प्रेरणा मिळायला पाहिजे, म्हणून मारुती मंदिर स्थापन केली. म्हणजे मारुती मंदिर आलं की तालीमखाने आले, व्यायामशाळा आल्या, हे सगळं आवश्यक होतं. म्हणजे आणि मग ह्या योगे काय होईल, स्वार्थ पण साधेल, परमार्थ साधेल.
दोन्ही जागृत व्हावे म्हणून जागोजागी मारुत मंदिर बांधली आणि समर्थांनी स्थापित केले असावी असं वाटतंय. पण प्रभू रामचंद्रांनी सगुणता सगुणावतार संपन्नामध्ये संपवताना चिरंजीव असा हनुमंताला मागे ठेवलाय हे एक त्याचं कारण आहे. रामांचा अवतार संपला परंतु हनुमान चिरंजीव आहे, त्यांना त्यांनी पुढच्या अनेक पिढ्यांकरता ठेवलंय. म्हणजे हनुमानाची मंदिरं जी बांधली आहेत ती पुढे चिरकाळ टिकणारे राहतील आणि त्यांचं ते हनुमानचं चरित्र हे दिव्य आहे. कळलं का? मग त्याचं वाचन केल्याने प्रत्येकाला वाटावं की तसं आपण व्हावं, शक्तीची उर्मी जागृत व्हावी, केवढा हा उद्देश आहे बघा समर्थांचा. आता मारुतीरायांचं काय गुण बघू, म्हणजे समर्थ रामदासांना मारुती मंदिर स्थापन करायचा काय उद्देश होता? तर मारुती स्तोत्राचे जवळजवळ त्याने 11 मारुती स्तोत्र समर्थांनी लिहिलेले आहेत आणि त्यातलं भीमरूपी महारुद्राय फेमस आहे, प्रत्येकाच्या घरोघरी ते म्हटलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलं बघा, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. आता हे म्हटल्यानंतर सौख्यकारी दुःखहारी हे झालं आपल्याकरता आहे आणि भव्य सिंदूर रेपणा म्हटलंय पुढे, म्हणजे मारुती असा सिंदूर फासतात. का फासतात सिंदूर? सिंदूर म्हणजे भगवा रंग, त्यागाचं प्रतीक आहे. म्हणजे त्यागमूर्त माणूस त्यागाची वृत्ती त्याच्यामध्ये आली पाहिजे आणि शिवाजी महाराजांना हे अपेक्षित होतं. त्याग करणारे मावळे त्यावेळेला निर्माण व्हायला पाहिजे होते. आणि मग मारुतीचे चरित्र संपादन केलं की आणि पुढे बघा, योद्धा कसा पाहिजे? तर काळा अग्नी काळ रुद्राग्नी नेत्राग्नी चालिल्या बाई भुकटी ताकिल्या बळे. आता मावळा कसा पाहिजे? बघितल्यानंतर शत्रूला त्याचा हा आला पाहिजे, भीती वाटली पाहिजे. म्हणजे हनुमानचं चरित्र असं आहे. आता बरं एवढंच नाही आहे, हनुमान महाबळी आहे आणि त्याचा मनोजवम आहे, म्हणजे मारुतुल्य वेगम आहे, जितेंद्रियम आहे, अनेक गुण आहेत हनुमंतामध्ये. आणखीन एक कारण आहे गुणाच्या व्यतिरिक्त, तर आता रामरक्षामध्ये देखील म्हटलं हनुमान किलकम. आता किलकम म्हणजे चावी. आता रामाचं जर तत्व आपल्या अंगी बनवायला पाहिजे, मी रामाच्या तत्वाची जी तिजोरी आहे धरून चला, नाना रत्न आहेत, नाना रत्न म्हणजे नाना गुण आहेत, तर ते जर आपल्याला हवे असतील तर मग ती चावी कुठली आहे? तर हनुमान आहे, मारुती आहे. हनुमान किलकम असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून हे देखील एक कारण असं असं वाटतं. आता मारुती नम्र होते, विनम्र होते, अंगी मांडले होते. किती वर्णन करावं होतं एवढं थोडंच आहे. कळलं का? अगदी अत्यल्प म्हणजे ते 2-3 महिन्यात मिनिटात सांगण्यासारखं हे नाही आहे. कळलं का? म्हणजे रॅन्डम प्रूफमुळे माझ्यावर जवळजवळ सोपवले तुम्ही आणि मग थोडासा प्रयत्न केला. आता होमवर्क केलं की नाही बघा, हे होमवर्क तुम्ही काय सांगितलं ना ते अंतर्मुख करणार आहे. सात्विक विचार सातत्याने येण्याकरता होमवर्कची जरुरी आहे, जरी ते माहिती असलं. आता माझं वय 80, आता 80 वर्ष मी होमवर्क काय करणार? विचार करा तुम्ही, आता मी काय केलं असेल? पण हे तर विसरायला होतं का अनुरूप, म्हणून होमवर्कची जरुरी आहे. जरी ते आपल्याला माहिती असलं तरी होमवर्क करायला पाहिजे हे म्हणायचं. म्हणजे प्रॅक्टिस ऑफ प्रेझेन्स ऑफ द गॉड इज दॅट इज हाऊ इज हॅपनिंग. अभ्यास करणे काय होतं तुमचे तुमचे विचार असं मला वाटतं. तुमचे विचार आम्हाला सगळ्यांना प्रेरणादायक आहे, शिकण्यासारखं आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं विचार आपले मननासाठी होमवर्क आहे. छान. आता आणखी कोणाला काय सांगायचंय का? आणखी कोण होता गटनेत ग्रुप, कुठल्या ग्रुप मध्ये तुम्ही, कुठल्या ग्रुप मध्ये नसलात आणि हे तुम्ही विचार मांडायचे असतील या प्रश्नांवर तरी हरकत नाही, तुम्ही सांगा, तुम्ही हात वर करा किंवा अनम्यूट करा तुम्हाला. हा सुदीक्षा. हा मी फक्त थर्ड ग्रुपच कार्य घेतलं होतं की मी म्हणेन म्हणून मी शेअर करते, अदरवाइज नाही. ग्रुपला असं नको वाटायला की मी शेअर नाही केलं. तर आम्हाला प्रश्न, तिसरा प्रश्न आला होता ज्याच्यात की ज्ञानी झाल्यावर कर्म करावं लागतं की नाही. तर त्याचं असं आहे की हे शरीर आहे तोवर कर्म आलेच, पण ते करण्यास कशा प्रकारचे कर्म असतं ते वेगळं होऊन जातं. ज्ञानी व्यक्तीला ज्ञान प्राप्त झाल्यावर कर्मफलाची आशा राहत नाही, ते अलिप्तपणे सर्व कर्म करतात, सर्वस्व लावतात, स्वार्थी नसतात. खेळण्यास कोणी कोट केलं की सांख्य योग आणि कर्मयोग हे बघा, ते पूर्णपणे समजतात. स्वामी अद्वयानंदांनी जींनी खूप छान सांगितलं होतं की न प्राप्तव्य न कर्तव्य, तर त्याप्रमाणे त्यांना असे काही गाईडलाईन्स नसतात की तुम्हाला हे करायचं आहे, पण तरी दॅट डझंट मीन की ते लोक अगदी आरामात म्हणजे झालं माझं, मी ब्रह्मज्ञानी झालो,
ब्रह्मज्ञानी व्यक्ति शांत बसू शकतच नाही, तो समाज हितासाठी काही ना काही करेलच. आणि मम्मी अजूनही डिस्कशन केलं होतं की कसं का सुगंधी फुलचा वास सगळीकडे दरवळतो, पण त्या फुलाला अपेक्षा नसते की मला कुठे व्हावं, या म्हणजे माझा वास कोणी घेतला की नाही, आवडला की नाही, ही इज फ्री ऑफ ऑल दॅट. मग तेवढंच बेसिकली. छान. आणि एक कोणी म्हणणार का? हा, मी दीपा नाडकर्णी. मी पण एका ग्रुपसाठी रिप्रेझेंटेशन करायचंय, कारण जसं सुदीक्षाने सांगितलं की नाही तर लोकांना वाटेल की ही आपलं सगळं पॉइंट घेतलं गप बसली. नाही नाही, आम्हाला सगळ्यांना लाभ व्हावा हा हेतू आहे. आणि तुम्हाला जमलं तर तुमचा व्हिडिओ ऑन करा, नाहीतर ओ सॉरी माझा मगाशी ऑन होता ते, सॉरी. नाहीतर तर आम्हाला चौथा प्रश्न आहे, चौथा नाही, आम्हाला हा प्रश्न आला होता की पहिलाच प्रश्न होता संसार व्यवहार चालवण्याच्या विद्येला पोट भरण्याची विद्या म्हणतात, ह्याचा अर्थ कसा समजावा. तर त्याचा अर्थ असा, म्हणजे आम्ही चौघ जण होतो, तर तसं एकमत झालेलं आहे की आपण जे शाळा कॉलेजमध्ये वगैरे सगळे जे शिकतो त्याचं आपल्याला फक्त नोकरी, पैसा, काही घर घेणे, गाडी घेणे अशासाठी फायदा होतो. पण म्हणून म्हणजे नोकरी मिळाली की पैसा, पैसा म्हणजे त्याचा कनेक्शन पोट भरण्यासाठी असं केलेलं आहे, पण त्याचा खरोखर जो आपल्याला आत्मज्ञान मिळावं किंवा काही देव संशोधन वगैरे काही करावं ह्यासाठी त्याचा काही फायदा तसा होत नाही. पण दुसरा हे असा आला की आपल्याला संसार आहे आणि पोट आहे म्हणजे ते भरण्याची विद्या पण जरुरीच आहे, आणि मग मन त्याच्यात रमतच जात, आणि मग आपण म्हणजे त्या त्या सगळ्याचा व्यवहार चालवण्यासाठी वगैरे फायदा होतो, पण शेवटी आपल्याला कुठेतरी असं हे केलं पाहिजे असतं की कुठली ती विद्या काही कमी किंवा नाही आहे, पण ती पोट भरायसाठी वापरून तिथे थांबावं असं मे बी माझं एक थोडस लावलंय पुढे. पण आणि त्याच्यानंतर म्हणजे मला वाटतं प्रभाकर जी होते, सॉरी मी तुमचं नाव नीट लिहून नाही घेतलं, पण त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला होता की म्हणजे आई वडिलांनी शिकवलं त्याप्रमाणे त्यांनी सगळं देव पूजा हे ते केलंच, म्हणजे अभ्यासाबरोबर सगळं म्हणजे देव पूजा, देवधर्म आणि अभ्यास दोन्ही सांभाळून त्यांनी कसं त्यांचं लाईफ पुढे हे केलं त्याचा त्यांनी एक छोटासा अनुभव सांगितला की ते लहान होते तेव्हा म्हणजे हनुमान जयंती होती आणि नेमकं त्या दिवशी आपण ज्या दिवशी आपला क्लास झाला त्या दरम्यान हनुमान जयंती होती म्हणून त्यांना तो अनुभव आठवला. तर ते म्हणाले की ते लहान होते आणि मग ते हनुमान जयंतीला गेले तर त्यांना असं खाण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता, त्यांनी खाल्लं व्यवस्थित काय काय जे जेवण प्रसाद होतं ते सगळं खाल्लं आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी परीक्षा होती पण त्यांना ते लहान असल्यामुळे असं लक्षात आलं नाही. मग त्यांना दुसऱ्या दिवशी उठून असं उठताच आलं नाही, म्हणजे एवढं त्यांनी भरपेट खाल्लं होतं की त्यांना झोपच यायला लागली खूप. तर ते म्हणाले आता मला काही सुचत नव्हतं म्हणून मग मी शेवटी जे संस्कार होते त्याप्रमाणे त्या हनुमानालाच प्रार्थना केली की बाबा तू आता मी काय करू, म्हणजे मी खूप अभ्यास वगैरे केला आहे पण तू आता मला कसं बसं जाग ठेव. आणि ते करून म्हणजे विश्वासाचं आपण बोलतोय की कसं दोन्ही महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे ते गेले त्या परीक्षेला वगैरे आणि त्यांनी दिला तो पेपर आणि म्हणजे त्यावेळी ते फुल म्हणजे टॉपर आले त्या ह्याच्यात. तर त्यांना असं वाटतंय की आज इतक्या वर्षांनी, म्हणजे त्यांनी स्पेसिफिकली हे सांगायला सांगितलं की आज 60 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला तरी पण त्यांना तो अनुभव फार महत्वाचा वाटतो की कसं वी हॅव टू काइंड ऑफ बॅलन्स की देवधर्म आणि हे सुद्धा महत्वाचं आहे पण आपल्याला पोट भरण्याची सुद्धा विद्येची गरजच असते शेवटी. तर ते असं 3-4 जण मिळून आमचे हे असं ग्रुपचं म्हणणं होत. मी थँक्यू व्हेरी मच दीपा, एकदम तू बरोबर सांगितलंस, मी ऐकून राहिलो. म्हणजे श्रद्धा असावी कुठल्याही काम करायला, म्हणजे माझं एकच मत आहे की श्रद्धा जर नसेल तर काही काम होत नाही आणि श्रद्धा असेल तर सर्व काम व्यवस्थित होतं.
थँक्यू व्हेरी मच. हा थँक्यू. ठीक आहे, आणखीन कोणाला बोलायचं आहे का? अरविंदजी मंगेश बोलतो. हा बोला बोला. हा रे वा. आमचा विषय होता पंचभूत शरीर आणि विवेक शोधावे. तर म्हणजे साधारण माझा असा अभ्यास करून किंवा असं थोडस विषय आमचा चर्चा झाल्यानंतर मला असं वाटलं की हा विषय साधारण अशाश्वताकडून शाश्वताकडे किंवा शाश्वताकडचा प्रवास असं साधारण म्हणू शकतो मी याला. अजून एक नाव पंचभूत शरीर साधारण वायू जल आकाश अग्नि आणि पृथ्वी या पाच तत्वांनी बनलेलं आहे जे की अशाश्वत आहे. आणि मग आपल्याला जर शाश्वताकडे जायचं असेल तर त्यासाठी विवेक असायला हवा. आणि विवेक विवेक म्हणजे काय किंवा तो कसा उत्पन्न होईल, तर विवेकासाठी विवेकासाठी आपल्याला उपासना हवी. तर मग उपासना म्हणजे काय असं चर्चा झाली. तर उपासना म्हणजे फोकस्ड ऍक्टिव्हिटी असं सांगितलं. आणि अजून फोकस्ड ऍक्टिव्हिटी म्हणजे मग आता त्यात वेगवेगळे प्रकार आले जसं नवविधा भक्ती आहे. तर नवविधा भक्ती नऊ मार्ग सांगितले आहे, त्यातला कोणताही मार्ग आपण उपासनेसाठी पकडू शकतो. कारण की शेवटी शरीर हे जड आहे आणि आत्मा ही आत्म्यानेच त्याला चेतना येते. आणि तर या शरीरातून आत्म्यापर्यंत किंवा परमात्म्यापर्यंत प्रवास यासाठी विवेक हवा. आणि या विवेकानेच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. त्या विवेक उत्पन्न होण्यासाठी उपासना होईल. तर उपासना होण्यासाठी तन मन बुद्धी एकाग्र आपल्याला करायला हवी. त्याने आपल्या भक्ती निर्माण होऊ शकते. भक्तीने आपण अंतरंगात बघू शकतो आणि अंतरंगात बघून शेवटी या पंचभूतांचा अनुभव हळूहळू कमी होऊ शकतो. असे डिस्कशन झालं किती प्रॅक्टिकल आहे हे करणं. तर इथं बारावा अध्याय आहे ना, एक श्लोक संतुष्ट सत्वम योगी. तर त्याचा एक आधार घेतला आम्ही तेव्हा तिथे. तर सतत म्हणजे माझं मी जे पुस्तक वाचलं तेव्हा आपण सांगितलं बेलसर यांचं, त्याच्यामध्ये ते सांगतात की एकानी नामाला श्वासाप्रमाणे जपलं. तर असं हे उपासनेने शक्य आहे आणि उपासना करूनच तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि शेवटचे एंड खूप छान झाला की या सगळ्यांना प्रायोरिटी आपल्याला द्यायला हवी पूर्ण आयुष्यात. आणि ही प्रायोरिटी कशी निर्माण होईल तर ती आपोआप जसं आपण या सेशनमध्ये आपण जमतो या सेशन मधनच आपल्याला यातून प्रेरणा मिळते. तर म्हणूनच आपण इथे जमलेलो आहे प्रायोरिटी निर्माण होण्यासाठी. तर बस इतकंच. वा वा ठीक आहे. आता बघा आपण हे चार प्रश्नाचं एकमेकात संगत कशी लागते एक दोन मिनिटात बघू. की सध्या आपल्याला अगदी निकट ओळख कशाची आहे, या गाठोड्याची ओळख आहे आपल्याला हो की नाही. मग त्या गाठोड्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. मग बाहेर पडायसाठी प्रेरणा कसली आहे? प्रेरणा मग मी सुखी व्हावं असंच वाटतं. मग सुख हे शरीराचा गुणधर्म आहे का मनाचा आहे? एकाच परिस्थितीमध्ये बघा चार झाडं लावली ती चारही वाढतात ना, ती चांगली वाढतात. पण एकाच परिस्थितीत काही माणसं सुखी काही माणसं दुःखी असू शकतात. मग सुख हा शरीराचा धर्म आहे का मनाचा आहे? कसला आहे? काही आठवड्यापूर्वी हे यंग अडल्ट असतात ना, त्यांचा एक टेक्सास मध्ये ग्रुप आहे चिन्मय मिशनचा. त्यांच्याला मला त्यांनी गेस्ट स्पीकर म्हणून चर्चेसाठी बोलावलं होतं. मग त्याच्यामध्ये असा विषय निघाला की आपण कुठल्याही शहरी गेलो नियम पाळतो का? पाळतो कोणतरी शिक्षा करेल आपल्याला. नाही पाळले नियम तर त्या गावचे काय असतील? नियम ते पाळले नाही ते शिक्षा करेल. मग नियम माहीत नसेल तर काय होईल? ते म्हणले हा दॅट कॅनॉट बी अ डिफेन्स इन अ कोर्ट, की मला नियम माहिती नाही ही काही सबब असू शकत नाही. ठीक आहे म्हटलं आपण, मग हाच नियम आपण आपल्या सुखासाठी लावू. संत सांगतात की सुख समजणं आनंद घेणं हा मनाचा गुणधर्म आहे शरीराचा नाही. मग हे मला नंतर कळलं, अरे मी एवढे पैसे कमवले आहे,
एवढी काय एक दोन चार पाच काय जितकी लग्न करायची ती सगळी करून झाली तरी मी सुखी नाही. मग ते नंतर वाटतं की सुखी नाही, मग ते नंतर कोणतरी सांगतं की अरे सुख आहे याच्यातनं पैशातनं नाहीच आहे. मुळी देश बदलून झाला, घर बदलून झालं, गाव बदलून झालं, ड्रेस बदलतो आहे, केसाची स्टाईल बदलून झाली, सगळं करून झालं, सुख काही लाभत नाही. मग म्हणले की नाही ते सुख ह्याच्यात नाहीच आहे मुळी. मग म्हणले मग आता नियम माहिती नाही याचा दोष कोणाकडे आहे? दोष लोकांकडे नाहीये. बरं तो टीव्ही दे विकत घेणार तो सांगणार तुमच्याकडे जेवढे केवढे इंचाचा टीव्ही असेल त्याच्यापेक्षा 2 इंच जास्ती टीव्ही घ्या सांगणार तुम्हाला सुखी होण्यासाठी, तो दुसरं काय सांगणार? तर हे असा विचार करून करून हे गाठोडं सोडायचं आहे. मग रामदास स्वामी ह्या याच्यामध्ये देव शोधन सांगत आहेत, त्यांना आपल्याला एकांगी नाही बनवायचं, आपल्याला फॅनॅटिक नाही बनवायचं. की समजा आपली पत्नी किंवा पती कृष्णाचे भक्त असतील किंवा आणि कुठल्या देवतेचं त्यांना उपास देवतेचे मनापासून आवड असेल, म्हणतात हे तुम्ही काय नाही मी राम भक्त असं नाही असा ह्याच्यात हेतू नाहीये. उलट आपल्याला त्यांना सर्वसमावेशक असं त्यांना एक आपल्याला भक्त बनवायचं आहे. एक स्वामीजी खूप गमतीनं सांगत असं की म्हणे समजा दोन साधक साधू आश्रमात एक पंजाब मधनं आला आणि एक मदुराई मधनं आला, ते दोघे त्यांना ब्रह्मज्ञान झालं. मग आता दुसऱ्या दिवशी म्हणे ब्रेकफास्टला तो पंजाबी मनुष्य त्याला एकदम डोसे आवडायला लागतील असं काही जरूर नाही. आणि जो मदुराईचा आहे तो म्हणे मला परोठे खायचे असं होत नाही. तुमच्या शरीराच्या ज्या सवयी आहे जो व्यवहार आहे तो चालू राहील. त्याच्यात फरक फक्त त्यातली जी ममता आहे ना ती ममता जाईल. तो म्हणले काय आज अमुक पदार्थ आहे का? ठीक आहे म्हणले. एखादा तो पदार्थ कमी खाईल जास्त खाईल ते गोष्ट वेगळी, पण त्याची जी फनॅटिकपणा त्याचा जाईल. असं त्यांना हा त्यांचा राम सगळ्यांमध्ये राम बघायचा असा ते असा देव शोधन त्यांना अपेक्षित आहे. मग आता हे ज्ञान प्राप्त झालं त्यानंतर कर्म करावं लागतं का? नाही तर त्याचं आपलं मोटिवेशन काय आहे का? मी एक ब्रह्मज्ञानी होईन मग मला काही काम करायची गरज नाही. अशा भूमिकेत नाहीये मग तर देव नाही मिळत अशा भूमिकेत. आपण पण चर्चेमध्ये म्हणतो ना हा माझी नोकरी ना खूप छान आहे, काही काम नाही, फक्त 2 कागदार केशावर सह्या करायच्या, बाकी मला काही काम नाही, पैसे पुष्कळ आहे. मग आता बघा आपण चांगल्या नोकरीची परिभाषाच काय बनवली. मग असं तर आहे, आता काय करायचं? तर मग असं आहे, तुम्ही एखादी गृहिणी आहे, स्वयंपाक कला उत्तम आहे, तिच्याकडे 4 पाहुणे आले, तिला सांगायला लागेल का की मी स्वयंपाक करते? बाळाला भूक लागली तिला सांगायला लागत का? ते तिचा उपजत स्वभावच त्या गृहिणीचा असा बनतो की न सांगताच ती तुमची सेवा करायसाठी तयारी आहे. त्यासाठी बघा रामदास स्वामींनी सगळी भजनं वगैरे ते का रस्त आहे हे त्यांचं होतं का? वेगे माझ्या मना पालटावे ते आपल्यासाठी लिहिलंय, त्यांची नाही अवस्था आहे ती. ते पण ज्ञानी असल्याने आपल्याशी आपल्या मनाशी अगदी समरूप ते होऊ शकतात. आईला कळतं की नाही की मुलाला किती भूक लागली असेल, मग तयार ठेवते आणि मग उठवतात त्या लहान मुलाला सगळं तयार करून. तसा देव आहे, भगवंत आहे, तर कर्म तर होईलच आपल्या हातनं. एक गोंदवलेकर महाराज म्हणत असत, जो भगवंताची उपासना करतो त्याच्या हातून सत्कर्म झाल्याशिवाय टळतच नाही, तो कर होतातच सत्कर्म त्याच्या हातून, त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायला लागतच नाही त्याला. चला ठीक आहे, आता आपण आजचा दशकाला सुरुवात करू. आता आपण दशकाला सुरुवात नाही व्हायची, या दशकाचा आपण एक सारांश गेल्या वेळेस बघितला होता की हा दशक हा दासबोध म्हणूनच प्रसिद्ध होता आधी, आणि म्हणून ह्या याच्यामध्ये आधी मंगला शरण आहे, शारदा देवींना स्तवन केलंय, गुरुला स्तवन केलंय. जर पहिल्या या 20 दशकी समासामध्ये पहिल्या दशकात जे विषय पहिल्या 7 समासात येऊन गेलेत ना ते सगळे ह्या एका दशकात आहे, या एका समासात आहे या दशकात. बर मग त्यामुळे काय होतं, गाडी फास्ट जाणार आहे आपली.
तर मग यांनी आणखीन एक आहे की काही जणांनी तुमची जी तुमचं जे मनन चिंतन पाठवलंय की नाही, तर तुम्ही म्हणलंय की आम्हाला जमेल का नाही, आम्हाला नाही जमत, कसं आम्हाला कळेल हे, आमचं आता इतकं वय झालं किंवा अजूनपर्यंत आम्ही अभ्यास नाही केला. मी तुम्हाला आधी एक समाज सुरू करा, हा दशक सुरू करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट ऐकायला आवडते ना आपल्याला, मी गोष्ट सांगतो तुम्हाला. बघा, तुम्हाला अरुणिमा सिन्हा हे नाव ऐकलंय का तुम्ही? काही जणांनी ऐकलं असेल, काहींनी नाही ऐकलं. अरुणिमा सिन्हा बघा, ह्या जेव्हा वयाच्या 20-22 वर्षाच्या होत्या ना, उत्तर प्रदेश मध्ये राहायच्या, त्या खेळामध्ये खूप पारंगत होत्या आणि त्यांना महिला पोलिसांच्या ह्याच्यामध्ये त्यांना व्हॉलीबॉल खेळण्यात खूप इंटरेस्ट होता. म्हणून त्याची एक परीक्षा होती दिल्लीला, त्या दिल्लीला परीक्षेसाठी त्या उत्तर प्रदेश मधून दिल्लीला चालल्या होत्या. आणि आता तुम्ही किती जणांनी उत्तर हिंदुस्थानात प्रवास केलाय का नाही माहिती नाही, पण फार काही काही वेळी अराजक तिथे गुंड लोक खूप असतात. तर गाडीमध्ये काय झालं माहितीये का, गाडीमध्ये गुंडांनी हिचं लुबाडण्यासाठी हिच्यावरती हल्ला केला, हिला पकडलं अरुणिमा सिन्हाला. आता ही खेळाडू होती, उत्तम व्हॉलीबॉल खेळायची, ती झगडली त्यांच्यापाशी, त्यांना आवरेना त्या गुंडांना, ही अरुणिमा सिन्हा ती आवरेना. त्यांनी काय केलं माहितीये का, तिला गाडीतून ढकलून दिली अहो, चालत्या गाडीतून. आणि तुम्हाला खरं वाटेल का, तिला अशा वेळी ढकलली कि समोरून दुसरी गाडी येत होती त्याच वेळी, तिच्या पायावरून ती गाडी गेली. रात्रीची वेळ, ही रात्री झाली घटना. आता बघा ह्या गाडीचं, आपण बघा ह्या गाडीना एक माणसाचं चरित्र बदललं. महात्मा गांधींचं आपण उदाहरण आधीच्या दशकात बघितले आहे, म्हणलो होते महात्मा गांधी झाले आमच्या सारख्यांचं काय. आता बघा हे आपल्या सारख्यांचं उदाहरण आहे. रात्रभर ती तशीच होती, कोण येणार, दोन गावांच्या मध्ये टाकलं तिला, पण झालं, जगली, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि आता बघा तिनं हॉस्पिटलमध्ये सांगते मी हॉस्पिटलमध्ये निश्चय केला की ज्या अर्थी देवानी मला या अवस्थेत टाकलं, त्या अर्थी मी ह्या परिस्थितीतून बाहेर येणं देवाला अपेक्षित आहे, तर मी भरपूर प्रयत्न करीन. म्हणून तिनं बघा हे तिच्या ह्या एका पायामध्ये सळई आहे बरं, आणि हा एक पाय कृत्रिम आहे. तिनं पुष्कळ व्यायाम केला. आणि तुम्हाला सांगून खरं वाटेल का, त्यानंतर 7 वर्षात ती एव्हरेस्ट शिखर चढली. हा एव्हरेस्ट शिखरावरचा तिचा फोटो आहे. आणि ती म्हणते, मी जर एव्हरेस्ट शिखर एका पायाने चढून गेले तर यू कॅन डेफिनेटली कॉन्कर युअर पर्सनल एव्हरेस्ट. आता आपलं पर्सनल एव्हरेस्ट कुठलं? आपलं पर्सनल एव्हरेस्ट आपण साधत आहोत, आपल्याला का नाही जमणार? तिनं कधी देवाची प्रार्थना ती काही उपासक नव्हती, पण ती म्हणली मी त्या दिवशी हॉस्पिटल बेड मध्ये मी निश्चय केला की मी यातनं जिंकून दाखवेनच. तिनं त्या गुंडांविषयी, रेल्वेविषयी, रेल्वे पोलिसांविषयी, राजकारण्यांविषयी, कोणाविषयी तिनं असंतोष, किती त्यातनं जावं लागलं असेल तिला, तिनं त्याच्यामध्ये तिचे मन कटू नाही केलं. तुम्ही बघा, इंटरनेटवर सर्च करा तुम्ही, तिचं एक टेक टॉक पण आहे. तिला काही वर्षापूर्वी भारत सरकारने पद्मश्री दिली कि ती एव्हरेस्ट शिखर अपंग ह्याच्यातनं चढून आली म्हणून. आणि ती काय सांगते, तुम्ही प्रत्येकाने तुमचं एव्हरेस्ट चढा, तुम्हाला काही काय आहे, मी जर एका पायावर चढू शकते तर बघा. मग आपण एव्हरेस्ट, आता बघा कि
एव्हरेस्ट शिखर जेवढे केवढे चढून आले त्याच्यापेक्षा संत लोक जास्त आहेत की नाही हो? संत लोक जास्त आहेत आणि एव्हरेस्ट शिकण्यापेक्षा शिखर चढण्यापेक्षा भगवंताची प्रार्थना सोपी आहे, ते आपल्या घरी बसून करता येण्यासारखं आहे. त्याला काही सोडायचं नाही आहे, काही काही मारामारी करायची नाही आहे. घर बसल्या बिछाण्यावर बसून भगवंताची प्रार्थना करता येते. तर आपल्याला तक्रारीला काही जागाच नाही. बरं, ती काय सांगते की तुम्ही तुमचं प्रत्येकाचं एव्हरेस्ट शिखर चढा. चला आता आपण चढूया एव्हरेस्ट शिखर, कारण हा हा जो दशक आहे इट्स अ स्टीप क्लाइंब. दशक सातवा चतुर्दश ब्रह्माचा. आता बघा, गेल्या वेळी आपण याचा एक सुसंगती बघितली की रिडक्शिओ एड ॲब्सर्डम ही जी विचार करायची पद्धत जी पाश्चात्य जगताला या गॅलिलिओमुळे या अरिस्टॉटलमुळे परिचित आहे, अगदी तसंच रामदास स्वामींनी वेदांचा आधार घेत हे 14 ब्रह्मांचं विवरण एक एक ब्रह्म करून निरसन शेवटी करून विमल ब्रह्माकडे नेलं आणि इतर सर्व मतांचे खंडन केलं. मग त्यांनी इतर मतांचं खंडन कशासाठी करायचं आणि त्याला कसोटी कुठली लावली? तर शाश्वतपणाची लावली आणि उपाधीशिवाय समाधान पाहिजे. आणि ते मतांचं खंडन म्हणजे बघा, तुम्ही हे शब्द ऐकले असेल, नाद ब्रह्म, शब्द ब्रह्म, सृष्टी ब्रह्म, असे अनेक अनेक ब्रह्म आहेत. हे उपासनेचे प्रकार आहेत. अनेक जणांना आता जे गायक होते, एका गायकाची अशी सांगतात की जे कृष्णाचे गायक, कृष्णा त्यांचा आराध्य दैवत होत, ते नाही आहेत गायक आता, ते आराधना करताना ते संगीताचा नाद ब्रह्म म्हणायचे. आणि एका कृष्णाष्टमीच्या दिवशी पैसे भरून लोकांचा प्रोग्राम होता राजस्थानमध्ये एका ठिकाणी, आणि ते गाणं सुरू केल्यावर त्यांना कृष्णाचं दर्शन व्हायला लागलं. गाणं थांबलं, ते भावावस्थेत गेले. गाणं ते म्हणले आज नाही, गाणं नाही आज, कृष्णाष्टमीचा दिवस होता, म्हटलं गाणं नाही. ते नाद ब्रह्माची उपासना कर. मग असं अनेक आहे, नाद ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे, पुष्कळ ब्रह्म आहे. रामदास स्वामींनी या सगळ्याचा निषेध नाही केलेला, पण त्यांना आपल्याला हे विमल ब्रह्म जेवढे अनेक अनेक प्रकार सगुण उपासनेत आहेत ना, तेवढेच अनेक अनेक प्रकार या अद्वैत वेदांताच्या दर्शनांमध्ये सुद्धा आहेत. तर त्याच्यात आपल्याला रामदास स्वामींनी बघा आपल्याला किती तऱ्हेनं तयार करताय. ते म्हणतात, माझा विद्यार्थी कोणाकडून काही बिचकला जाणार नाही याची मी पक्की खबरदारी घेतो. तो फसला जाणार नाही, तो सगळ्यांना ऍक्सेप्ट करेल. मला त्याची दृष्टी आकुंचित नाही करायची, नॅरो माइंडेड नाही बनवायचंय मला माझ्या आयला, पण त्याला सगळं जाणलं पाहिजे. त्यांनी ह्या भूमिकेतनं ते आपल्याला सांगतात. आता ह्याची कसोटी काय लावली? तर शाश्वतपणा, आणि त्याला असं फाईन प्रिंट्स म्हणतात, तसे असं केलं तर, तसं केलं तर, तसं केलं तर, असं नाही. हा राम त्यांचा सगळ्यांना ऍक्सेप्टेड असलेला असं त्यांचा भगवंत आहे आणि तो शाश्वत आहे. बरं, चला आता बघा, हा दशक छोटा म्हणायचा पण त्यात आधी एक दासबोध म्हणून प्रसिद्ध होता, पण जेव्हा या 20 दशकी दासबोधामध्ये ह्या सातव्या दशकाचा समावेश केला तेव्हा त्याचं नाव झालं चतुर्दश ब्रह्मांचा. त्याचं आपण का ते बघितलं, याच्यामध्ये मंगलाचरण आहे. आणि इथलं मंगलाचरण तुम्ही नंतर तुलना करून बघा की पहिल्या दशकामध्ये मंगलाचरण आपण थोडी करू आज, आणि रामदास स्वामींनी ह्या दशकात कशी केली आहे, आणि नंतर लगेच बघा, लगेच ब्रह्मनिरूपण सुरू करतायत ते. त्यानंतर ते आपल्याला ही चतुर्दश ब्रह्म कुठली कुठली, नाद ब्रह्म, सृष्टी ब्रह्म, शब्द ब्रह्म, संगीताचं ब्रह्म, सगळं ते आपल्याला समजून सांगणार आहेत. आणि त्यावर विमल ब्रह्म कसं आहे ते आपल्याला समजावून सांगणार आहेत. मग हे होण्यासाठी बघा, द्वैत कल्पना निरसन म्हणजे ज्याला आपण हे पंचभूतांचं शरीराचं गाठोडं विवेकाने उलगडणं म्हणतात ना, त्याची उत्तर मी कोणाशी तरी फोनवर बोलताना म्हणलं की हे सगळे 4-5 प्रश्न जे आपण चर्चा केली की नाही, त्या सगळ्यांची उत्तरं या दशकामध्ये रामदास स्वामीच आपल्याला देणार आहे. तर हाय, हे
आपल्या शरीराचं गाठोडं विवेकाने सोडवायचं म्हणजे काय ते या पाचव्या समासात आपल्याला समर्थ सांगते. नंतर बद्ध मुक्त निरूपण म्हणजे हा जो आपण चर्चेला विषय घेतला होता की ज्ञानोत्तर कर्म करायचं का नाही, तर त्याच्या याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधी माझी बद्धपणाची माझी कल्पना काय आणि मी मुक्त झालो म्हणजे काय ते आधी समजायला पाहिजे, त्यासाठी बद्ध मुक्त निरूपण हा समास आहे. आणि साधन प्रतिष्ठा निरूपण म्हणजे मी जी साधना करतो तर असं आहे की आपण जे साधन करतो देवासमोर ते असं लोकांना इम्प्रेस, जसं मी खूप उपासना केली मग कसं लोकांना इम्प्रेस वगैरे का असं होत नाही इथनं लोक म्हणजे लोकांना काय नसतं भजन भजन राम राम करत असत काय नाही ह्याला कशात इम्प्रेस नाही निरस मनुष्य आहे हा असे असे काय काय एक एक कॉमेंट कधी येतात ऐकायला कधी नाही आपल्याला निराश व्हायला होतं पण त्या ते रामदास स्वामींना अपेक्षित नाही. त्यांनी या भगवंताच्या साधनेला एक प्रतिष्ठा कशी मी बघितलं पाहिजे कोणकोण कशी कशी संतांनी साधना केली ती प्रतिष्ठा त्याला काय स्टेटस आपल्याला कुठल्या स्टेटसची जरूर आपण माहिती आहे सध्या मला फेसबुकला किती जणांनी लाईक केलं आणि असे असे आपलं काय निकष काय लावले मला माहिती नाही पण असे आपण स्वतःवरच एक उडवून घेतलेले आहे. पण रामदास स्वामींना आपल्याला ही साधन प्रतिष्ठा निरूपणामध्ये साधनाविषयी काय म्हणायचं सेल्फ कॉन्फिडन्स साठी हा समास आहे. त्यानंतर मग झालं आता कॉन्फिडन्स आला मग श्रवण करायसाठी ते आपल्याला सांगणार की श्रवण कशाचं करायचं आणि कसं करायचं यासाठी श्रवण निरूपणच एक आणि दोन असे दोन श्रवणावरती समास आहेत. आणि मग सगळ्यात शेवटी देहांत निरूपणाने हा दशक संपतो. चला आता आपण सुरू करू. बघा ह्या दशकामध्ये या समासामध्ये गणेशाच्या स्तुतीनं करतात पण रामदासांना अपेक्षित असलेला गणेश भगवान कसे पाचव्या ओळीत ते म्हणतात नमो ऐशिया गणेंद्रा विद्या प्रकाश पूर्ण चंद्रा जयाचेनी बोध समुद्रा भरते दाटे बळे. बघा त्यांनी शब्द कसा वापरला बोध समुद्र म्हणजे आपण जे ज्ञानामधलं जे अंडरस्टँडिंग आहे ना हा सगळा प्रवास आपला अंडरस्टँडिंग मध्ये आहे कुठून देशकाल परिस्थितीत देशामध्ये नाहीये इथून उसून कुठे जाण्याचाही प्रवास नाही आहे हा बोध समुद्र त्याला भरती आली. जो कर्तृत्वास आरंभ मूळ पुरुष मूळ आरंभ जो परात्पर स्वयंभ आदी अंती जो आदी या जगताच्या आधी आणि नंतर तो आधीच आहे. त्याला बघा ही कशी परस्पर विरोधी भाषा त्यांनी वापरली आहे. आणि मग त्याच ह्यांनी शारदेचं पण वर्णन करतात की जे द्वैताची जननी ती जननी द्वैताची आहे तर खरी पण ती अद्वैताची खाणी मूळ माया गवसणी अनंत ब्रह्मांडाची वंदू ऐसी वेदमाता आदिपुरुषाची जे सत्ता. या गणेश आणि शारदा ह्या ह्याच्यामध्ये मंगलाचरण आहे पण ह्याच्यामध्ये गणेश आणि शारदा रामदास स्वामींना काय अपेक्षित आहे तर रामदास स्वामींना ह्या दशकामध्ये गणेश हे ज्ञान रूपाचं प्रतीक आहे आणि शारदा ही कर्तृत्वाचं प्रतीक आहे पण ही अव्यक्त आहे. आपल्या सगळ्यांमध्ये गणेश आणि शारदा तत्व आहे पण कसं आहे बघा मी समजा आपल्याला कोणीतरी ओळख करून दिली सांगितलं हे ना हे खूप ज्ञानी आहेत आपण म्हणू कसले ज्ञानी आहे सांगायला लागेल ना. नुसतं म्हणजे नुसतं ज्ञानी म्हटल्यानंतर आपल्याला काय बोध होईल काहीच बोध होणार नाही. किंवा कोणी मित्र तुमच्याकडे मित्र मैत्रीण आले म्हणजे मला हे मला अज्ञान खूप आहे मग आपण म्हणू कसलं अज्ञान आहे नाही नुसतंच अज्ञान आहे नाही सांगायला लागेल अज्ञान कसलं आहे. एक गमतीचं उदाहरण देत असत एक संत ते म्हणत तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलात आणि सांगितलं मी गुन्हा केलाय मला अटक करा मी आपणून आलोय तुमच्या याच्यामध्ये कैद करून घ्यायला. पण ते पोलीस काय म्हणले तू काय गुन्हा केलायस ते सांग. ते म्हणले ते माहित नाही मला म्हणले तुला आम्हाला अटक नाही करतायत
तुम्ही गुन्हा काय केलाय ते सांगा तर अटक करतो. तसं कोणी म्हणाल मला खूप अज्ञान आहे. कसलं अज्ञान आहे ते सांगायला लागत. हे जे नोन आहे ज्ञान आणि ज्ञान व्यक्त कसं होतं, ही दोन अंग ही रूपकांनी सांगतात समर्थ आपल्याला की ज्ञान आणि कर्तृत्व म्हणजे काय. सोप्या भाषेमध्ये जे ज्ञान आहे ते कर्माच्या रूपाने आपण किंवा अज्ञान कर्माच्या रूपाने प्रकट होत. किंबहुना एक सिद्धांत असतो आणि एक व्यवहार असतो. एक इंटरव्ह्यू घेणारे कंपनीचे फार गमतीनं सांगत असत की त्यांचा एंटरप्रिनरशिप साठी ते कर्ज द्यायचं छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ते सांगत होते. म्हणजे आम्ही कर्ज देण्यासाठी तो त्यांनी जे काही यंत्र होत तो उमेदवार सांगत होता. नेने म्हणे भारत देश इतका मोठा आहे प्रत्येकाने आम्ही इतक 100 रुपयामध्ये हे यंत्र बनवू आणि भारतामधल्या 50 कोटी किती 100 कोटी जणांपैकी फक्त 10 कोटींनी जरी घेतलं तरी मला म्हणे 100 कोटी मिळतील. ते म्हणले सुद्धा सिद्धांत बरोबर आहे पण तू ते व्यवहार तू काय यंत्र बनवणार ते सांग. ते म्हणे यंत्र अजून माझं मी ठरवलं नाहीये पण इतकं माझं आहे. ते म्हणले असं कर्ज मिळत नाही म्हणले. ते व्यवहार त्याचा सिद्धांत तर ठीक आहे की 100 कोटीतल्या 10 घेतलं 10% घेतलं तरी तुला पुष्कळ पैसे मिळतील पण तो व्यवहारात उतरणार नाही. तर असा सिद्धांत काय कामाचा. मग आणखी काय आहे की आपले विचार आणखी सोपं करून आपण करून आपले विचार आणि आचार की मनात काय आहे आणि माझं वागणूक कशी आहे या दोघांचा संगम व्हायला लागतो की नाही. या या हे जर दोघांमध्ये जर तारतम्य एकत्र येईल की नाही ते हे जे एकत्र आलेले असतात ना ते म्हणजे सद्गुरु. आता बघा त्यांनी आपल्याला आता सद्गुरुजी भेटेल सद्गुरु भेटेल तर सद्गुरूमध्ये कसं आहे ते सद्गुरूंमध्ये त्यांचा सिद्धांत आणि व्यवहार त्यांचे विचार आणि आचार हे एक रूप त्यांच्या मध्ये झालेले असत. त्यालाच ते आता एक रूपता दाखवण्यासाठी बघा रामदास स्वामींनी ती ओवी सुद्धा पूर्ण नाही केली. त्या शारदे बरोबरच त्यांचे सांगितले की आदि पुरुषाची जे सत्ता आता आठवीन समर्था सद्गुरुची. आणि आता जे पुढच्या ओव्या आहेत ना त्यात सद्गुरुचं इतकं भावपूर्ण वर्णन आहे फारच सुंदर आहे. जयाचे कृपा दृष्टी होय आनंदाची वृष्टी तेणे सुखे सर्व सृष्टी आनंदमय. की तो आनंदाचा जनक सायुज्य मुक्तीचा नायक कैवल्यपददायक अनाथ बंधू. कैवल्यपद म्हणजे बघा हा पुन्हा अद्वैत वेदांताचा शब्द आहे पण त्याच्या आधी आपण सायोज्य मुक्ती म्हणजे काय ते बघू. सायोज्य मुक्तीचा नायक म्हणजे काय बघा. हा सायोज्य मुक्ती हा शब्दप्रयोग पहिल्या दशकापासून पहिल्या दशकातल्या पहिल्या समासामध्ये सायोज्य मुक्ती. मी आपला एक थोडा एक्सरसाइज केला की हा सायोज्य मुक्ती आपण आता 6 दशक झाले ना किती वेळा येऊन गेला हा शब्द किती कुठे कुठे किती किती वेगळ्या प्रकारे रामदास स्वामींनी सांगितलंय. त्यांनी एक प्रकारे आपली एक उजळणी म्हणतात ते पण होईल आणि रामदास स्वामींची ती अपेक्षा असणार की मी आता इथे हा सायोज्य शब्द वापरलाय आता जे शाळेत शिक्षक आहेत शिकवतात की नाही ते समजा 9व्या धड्यावर असतील ना त्यांना अशी अपेक्षा असते विद्यार्थ्यांकडनं की त्यांना आधीचा 8 आठवत असणार. त्यांची अशी अपेक्षा असते. तर आता बघा की हा जो सायोज्य मुक्ती म्हणले तर पहिल्या समासामध्ये पहिल्या दशकातल्या पहिल्या समासातली जी उभी आहे की ह्या दासबोधामध्ये मला मी काय सांगणार आहे म्हणे शुद्ध उपदेशाचा निश्चय सायोज्य मुक्तीचा निश्चय मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. ह्या दासबोधामध्ये काय सांगितलंय ते सांगण्यासाठी उभी आहे. सायोज्य मुक्ती काय आहे त्याचे 4 प्रकार आपण पुढच्या दशकात ते सांगतात की सालोक्यता समीपता स्वरूपता आणि सायोज्यता ही एक एक चढत्या मुक्ती आहेत. त्या काय आहेत ते रामदास स्वामींच्या शब्दातच आपण ऐकूया की याच्यानंतर जो दुसऱ्या दशकातला सत्वगुण त्यांनी सांगितलं की
तर ह्या ज्या मुक्ती आहेत की नाही, ह्या काही बाहेर धनसंपत्ती पॉवर सत्ता अशा नाहीये, या सत्वगुणाच्या संपत्ती आहेत. या सत्व मग तर सत्वगुण आपल्याकडे पाहिजे की नाही, म्हणून सत्वगुण समासामध्ये त्यांनी सांगितलं की ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक जेणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. आता सगळी आता ह्या दशकात हा सगळा ज्ञान मार्गाचा ज्ञान मार्ग आहे. त्यांनी काय होईल या सत्वगुणाने, सत्वगुणाने ज्ञान मार्ग समजेलच, पण त्यांनी आणखी काय होईल, सत्वगुणे भगवदकी, सत्वगुणे ज्ञान प्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती पाविजेते. पण ही काय आहे सायोज्य मुक्ती? त्याच्या आधी ते म्हणतात, ऐशी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलले यथामती, सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. बघा रामदास स्वामी सुद्धा दुसऱ्या दशकात सुद्धा त्यांनी सांगितलं नाही काय आहे, त्यांनी आपली उत्सुकता ताणून धरली. ते म्हणले आता सांगतो इतकं, पण सावध राहा तुम्ही, सांगणार आहे पुढे. मग त्यांनी पुढे काय सांगितलं, मग आता चौथ्या दशकामध्ये नवविधा भक्ती सांगताना, ते नाव नवविधा भक्तीचा दशक संपतो 10व्या समासामध्ये, या चार मुक्ती चतुष्टयावरती ह्या याच्यावरती चार पूर्ण समास आहे. बघा तुम्ही नंतर बघू शकता. लोकी राहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता, स्वरूपची व्हावे ते स्वरूपता, तिसरी मुक्ती. ते बघा आपण असं म्हणतो, जे वैष्णव आहे ते म्हणतात ते वैकुंठाला गेले, जे रामाचे भक्त ते म्हणतात ते साकेत लोकी गेले. एक स्वर्ग लोक आहे अशी एक आपण कल्पना मनामध्ये दृढ धरलेली असते की मग स्वर्गामध्ये इंद्रदेवता आहे, मग तिथे अप्सरा आहेत, मग ते आणखीन काय काय त्यांचं स्वर्ग इंद्राचं वैभव सगळं सांगतात. पण रामदास स्वामी काय म्हणतात माहितीये का आपल्याला, या ज्या तीन मुक्ती आहेत ना, सलोकता ते लोक इंद्र लोक म्हणतो की नाही, इंद्र लोक. आता बघा अमेरिकेमधलं जर जनजीवन बघाल तुम्ही, लोक जे लोक बघतील आणि आता कुठल्या रिफ्युजी कॅम्प मध्ये अडकलेले काही लोक जे अमेरिकेतलं जनजीवन बघतील, म्हणजे अरे हा आता स्वर्ग लोकच आहे. खरंय, तुम्हाला नोकरी नसेल तर पैसे मिळतात, आणि काय होमलेसचं शेल्टर असतं, मग त्या होमलेस शेल्टर मध्ये एसी असावा का नाही याच्यावर वाद होतात सेनेटमध्ये, काय काय चालतं. तर आहे बघा, मग ही सलोकता आहे. मग त्या जो कोणी आला समजा अमेरिकेमध्ये, त्याला काय राजकीय आश्रय मिळाला, असायलम मिळाला, मग याच्यामध्ये त्याला समानता आहे का? नाही, समानता नाही. मग तो काय म्हणतो, मला समीपता पाहिजे, मला जास्तीत जास्त सुखाच्या अगदी जवळ पाहिजे. माझं कुठे ईस्ट कोस्टला नाही, मला वेस्ट कोस्टला जाईल, वेस्ट कोस्टला नाही पण मला मर्सर आयलंड वर मला घर पाहिजे. आणखी कुठे माहित नाही काय मर्सर आयलंड, मला माहित नाही काय, तिथे घर पाहिजे मला. कुठे पण घर बांधलं तर ते तिथे तिथे सगळ्यात श्रीमंत लोक तिथे आहे, सुखाची परमावधी. मग तिथे जरी आलो तर ते त्या लोकांसारखी राहणी माझी जमेल का? त्यांच्या समीपता झाली, सलोकता, समीपता, स्वरूपता, त्यांच्यासारखंच दिसायला पाहिजे. ते जशी टोपी घालतील, ते जशी फाटकी तुटकी पॅन्ट $300 विकत घेतात ते कुठले तरी, माहित नाही कुठे मिळतात त्या, ते घालतात $500 तुटकी असलेली ठिगळ लावलेली पॅन्ट. मग किती जरी मी प्रयत्न केला तर मी सुखी होणार का? या तिन्ही मुक्ती जाणणार ते दिसतच आहे की नाही आपल्याला? एक स्वामी खूप छान सांगायचे, तुम्हाला इंद्रलोकात जरी प्रवेश मिळाला, ते अप्सरेच्या डान्सला जरी प्रोग्राम मिळाला, तरी तुमचं म्हणे 500-300 रांगेमध्ये तुमचा नंबर लागेल, तुम्हाला म्हणे काडेपेटी एवढी ती अप्सरा दिसेल, इंद्राची सीट पहिली फर्स्ट रो मध्ये असते म्हणे, तुम्हाला काय उपयोग म्हणे? तुम्हाला तिथे वाटेल मी पहिल्या रांगेत कधी बसेल, आणि पहिल्या रांगेत नंबर लागेपर्यंत म्हणे तुमचं पुण्य संपून जातं, ते ढकलून देतात तुम्हाला स्वर्गात, संपलं तुमचं अकाली. तर रामदास स्वामी ही कुठली आहे, कुठल्याही प्रकारची मुक्ती ते म्हणतात अशी नाही,
म्हणून ते म्हणतात की निर्गुणी अनन्य असता तेने होय सायोज्यता, सायोज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती. आणि म्हणून म्हणतात सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केली. सद्गुरु केल्याने हे होत. पुढे कसं म्हणतात, मग या सद्गुरूचं वर्णन पुढे करतात की इथे भवार्णवीचे तारू बोधे पाववी पैल पारू महा आवर्ती आधारू भाविकासी होय. आधार वाटतो की नाही गुरुचा. ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी देहे विण लोटांगणी तया प्रभूसी. बघा याने कशी त्यांची शब्द रचना आहे बघा, की बोधे पाववी पैल पाव, की बोध बोध करून घ्यायचा आहे. हा पहिलं पारू म्हणजे खरोखरच दुसरा तीर कुठे नाहीये, किंवा निर्गुण आहे. मी लोटांगण घालतोय पण माझं लोटांगण कसं आहे, देहे विण लोटांगणी तया प्रभूसी. आता साधू संत आणि सज्जनांना आणि श्रोत्यांना सुद्धा वंदन करतात. साधू संत आणि सज्जन वंदुनिया श्रोतेजन आता कथानुसंधान सावध ऐका, सावध ऐका. पण आता आजची तर आपली वेळ संपली. तर तुम्ही आता सावध पण तुमचा आपला सगळ्यांचा आपण टिकवून ठेवू पुढच्या सोमवारपर्यंत. आपण पुढच्या सोमवारी हे हा दशक समास आपण पूर्ण करू, कारण याच्यामध्ये त्यांनी तीन प्रश्न खूप महत्वाचे त्यांच्या काळी होते आणि आताही आहेत ते उत्तर त्यांनी केलेलं आहे, की संस्कृत मधनच शिकलं तर ब्रह्मज्ञान होतं, त्याच्यावर त्यांनी निरूपण केलंय. अर्थ आणि अर्थाचा शब्द आणि शब्दाचा अर्थ याच्यावर पण निरूपण आहे. आणि माया ते काय सांगतात, की ज्यांना असं वाटतं की नाही की संस्कृत वाचूनच ब्रह्मज्ञान होतं, ते म्हणतात हा तुम हा या मायेचाच प्रभाव आहे अहंकारावर तुमच्या. म्हणजे मराठीनं काय चूक काय घोडं मारलंय. फार सुंदर त्याच प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो ना, तसं बघा त्यांनी हे पहिल्या दशकातले श्रोत्यांना वंदन, गुरुला वंदन, शारदा गणेश सद्गुरु सगळ्यांना वंदन इतके पटापट केलं आणि ते सुद्धा वेगळ्या स्टाईलने. तुम्ही कम्पेअर करू शकता किती सुंदर सगुणाचं पण भजन त्यांनी ज्यांनी ज्या त्यांनी गुरुनी केलं तेच निर्गुणाचं सुद्धा इतकं सुंदर त्यांनी एक आपल्या समोर चित्र मांडलं दाखवला. मला पटवायला या दोघांमध्ये विरोध नाही आहे, दोघात विरोध नाही. ज्याला फक्त मनाने दोन अधिक दोन म्हणजे चार येत, मग तो ज्याला समजत नाही त्याला दोन ऍपल अधिक दोन ऍपल तर चार ऍपल. मग ज्याला जो गणित शिकायचं आहे त्याला ऍपल समोर असल्याशिवाय दोन अधिक दोन चार नाही येणार. पण मला त्याशी काही विरोध आहे का त्या सगुणाशी, दोन अधिक दोन ऍपलनी करता मी ऍपलनी पण सांगणार. हे निर्गुणाचं एकदा आपण स्थिर झालो की नाही निर्गुणामध्ये, कि मग आपल्याला सोपं आहे असं रामदास स्वामींना न्यायचं आहे. तर आपण हे पुढच्या सोमवारी बघू. तर मी प्रार्थना म्हणतो आणि मग कोणाला प्रश्न विचारायचे आणखीन पण मत मांडायचं असेल तर मांडा. कारण काय आपलं एक चिन्मय मिशनची ट्रेडिशन आहे की प्रवचन वेळेवर सुरू करून वेळेवर संपवाच आपण बरं का. आपलं वेळेवर संपवाचं काम माझ्याकडे आहे. तर मी आता 8 वाजले पण संपू, 5 मिनिटं आहेत अजून आपल्या चर्चेला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम हरि ओम. हा दशक फारच फास्ट पेसनी जाणार आहे आणि फार आपल्याला एक वेगळं विहंगम दृश्य संबंध अद्वैत वेदांताच आपल्याला दिसणार आहे.
आणि यथार्थाने हा हे जे काही इतिहास संशोधक म्हणतात की हा अधिक लघु दासबोध म्हणून हाच प्रसिद्ध होता ते खरंच असणार. ठीक आहे.